नमस्कार, आजादीचे स्वर्ण आजादीचे अमृत महोत्सवामध्ये ची मी संपूर्ण भारतवर्षचे प्रत्येक रहिवाशीला शुभेच्छा देतोय। हा अमृत महोत्सव 75 वर्षानंतर आलेला आहे। आमचा गणतंत्र अजर रहो अमर रहो हा एक आमचा भिवंडीचे पोलीस भिवंडीचे ॲडमिनिस्ट्रेशन आणि भिवंडी कॉर्पोरेशनचा एक सामूहिक प्रयत्न आहे। सगळ्यांना एकूण आणून एक तिरंगा यात्रा करून एक लहानशी मॅराथन करून आणि सगळी कम्युनिटी सगळे जात धर्म वयाचे लोकांना एक साथ आणून हा एक महोत्सव मांडण्याचा प्रयत्न आहे। मला फार प्रसन्नता आहे की भिवंडीचे लोकांनी हा आमचे हा विनंतीला मान देऊन सगळे फार जोशाने इकडे आले, जोशमध्ये भाग घेतला आणि आता हा सपाटा संपून झालेली आहे। हीच जोश आम्हाला राष्ट्रनिर्माणासाठी कायम ठेवलाच्या पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण पूर्ण देशात राज्यात तसंच ठाणे जिल्ह्यात देखील मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत आणि त्यामध्ये अनेक उपक्रमांचा आपण सहभाग केलेला आहे। त्यातला एक मुख्य भाग जो आहे मॅरेथॉन स्पर्धांचा आणि दौडचा, तो आज या ठिकाणी भिवंडीमध्ये पोलीस विभागामार्फत आयोजित केलेला आहे आणि पोलीस विभागाचं आयोजन आणि भिवंडीकरांचा उत्साह, विशेषतः विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून मी खूप आनंदी आहे आणि मला असं वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्टपर्यंत साजरा होणारा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय उत्साहात साजरा होईल। सर, इतने लेकिन छोटे छोटे बच्चे पैदल उसके बाद छुट्टी डिक्लेयर की है, सर उस पर आप क्या कहेंगे? सर नहीं, अभी अमृत महोत्सव में हमें अपेक्षा है कि बच्चे उत्स्फूर्त होकर उसमें शामिल होंगे। भिवंडी में ये पहली बार हो रहा है, शायद इसकी वजह से उसमें कोई कमी रह गई हो तो हम इसको सुधारने का प्रयास करेंगे। लेकिन सर, ये आयोजन पहले से ही था, लेकिन उसके बाद बच्चे जब स्कूल पहुंचे हैं उसके बाद उनके अभिभावकों को भी तकलीफ हुई है और बच्चों को पहुंचने के बाद छुट्टी भी डिक्लेयर की गई है। आपको नहीं लगता कि सर ये डिसीजन पहले ही ले लिया जाना चाहिए था, क्योंकि 2 दिन बाद उनका टेस्ट है? नहीं, पहले लेना चाहिए था, लेकिन क्यों नहीं लिया हम जानकारी लेंगे, मुझे अभी आपसे पता चला। धन्यवाद। थैंक यू।